नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आज आपण पुढील घटक पाहणार आहोत, तो म्हणजे प्रतिमा किंवा प्रतिबिंब। त्याआधी आपण प्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिमा, त्याला प्रतिबिंब म्हणतात। पाण्यातील आकृतीचे प्रतिबिंब ओळखण्यासाठी मूळ आकृतीची खालची बाजू वर व वरची बाजू खाली दिसते, डावी बाजू डावीकडे व उजवी बाजू उजवीकडे दिसते। इंग्रजी वर्णमालेतील जर अक्षरांचा विचार केला तर सी डी ई एच आय के ओ एक्स या इंग्रजी मोठ्या लिपीत अक्षरांचे प्रतिबिंब मूळ आकृतीप्रमाणेच दिसते। या घटकामध्ये आपण अंक, अक्षरे, आकृत्या या वरील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। दिलेले अंक, अक्षरे, आकार यांचे पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडणे अपेक्षित असते। पाण्यातील प्रतिबिंब पाहताना बाजू बदलत नाही, उजवी बाजू उजव्याच बाजूला राहते, वरची बाजू खाली व खालची बाजू वर राहते। आरशातील प्रतिमेत वरची बाजू वर खालची बाजू खाली राहते, मात्र डावी व उजवी बाजू यांच्यात अदलाबदल होते। हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे। यामधील पहिला भाग तो म्हणजे अंकांच्या प्रतिमा व प्रतिबिंब याविषयी आपण पाहूया। आरशामध्ये एखादी वस्तूची प्रतिमा शोधायची असल्यास त्या वस्तूची डावी बाजू डावीकडे व उजवी बाजू डावीकडे दिसते, डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे दिसते आणि खालची बाजू व वरची बाजू, खालची बाजू खालीच असते व वरची बाजू वरच असते, म्हणजेच डाव्या व उजव्या बाजूमध्ये अदलाबदल होते तर वरच्या आणि खालच्या बाजूमध्ये काहीही बदल होत नाही। म्हणजेच वस्तूची प्रतिमा उलट प्रकारची दिसते। आरशामध्ये ए एच आय यम ओ टी यू व्ही एक्स वाय या इंग्रजी कॅपिटल अक्षरांची प्रतिमा मूळ अक्षरांप्रमाणेच दिसतात, मात्र अक्षरांचा गट असेल तर त्या अक्षरांची अगरगटाची डावी उजवी बाजू बदलते। जसं की या ठिकाणी दाखवलं आहे आपल्याला एच ओ एम, तर ओ अगोदर आला आहे, यम अगोदर, यम नंतर आणि एच शेवटी गेलेला आहे। एखाद्या वस्तूची आरशातील प्रतिमा पाहताना मूळ वस्तूची डावी व उजवी बाजू यांची अदलाबदल झालेली दिसते। उदाहरणार्थ या ठिकाणी नऊच्या समोर एक आरसा ठेवला आहे, त्या आरशाची सॉरी इंग्रजीमधले उलटे नऊ काढलेले आहेत आणि त्याच्यासमोर एक आरसा ठेवला आहे, तर त्याची प्रतिमा इंग्रजीतल्या नऊ या अंकासारखी दिसते आणि त्याच्यासमोर परत एक दुसरा आरसा ठेवला आहे तर त्याची प्रतिमा मात्र उलटी आपल्याला या ठिकाणी दिसते। यावरील काही नमुना प्रश्न आपण पाहूया। पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा। प्रश्नाकृती यामध्ये आपल्याला ज्याची आकृती शोधायची आहे, उत्तर शोधायचं आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारला आहे ती प्रश्नाकृती दिलेली असणार आहे आणि त्यावरून पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंब आपणाला शोधायचं आहे। त्या उत्तर आकृत्या चार या ठिकाणी आपणाला दिलेल्या असतील। प्रश्नाकृतीचे आपल्याला या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच उलटी आकृती शोधायची आहे। या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर पाण्यातील प्रतिबिंब शोधायचंय, म्हणजेच फक्त खालची बाजू वर व वरची बाजू खाली जाणार आहे, डावी बाजू व उजवी बाजू यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। असं जर अशी जर आकृती आपण शोधली तर चार दिलेल्या आकृत्यांपैकी आपणाला या ठिकाणी तिसरी आकृती मिळते,
म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा. पुढील प्रश्न 862 एका षटकोनामध्ये लिहिलेले आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी उत्तर शोधताना आपल्याला परत डावी बाजू व उजवी बाजू यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्याप्रमाणे 8 पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आहे तसेच दिसतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 मधील उत्तर हे असणार नाही. नंतर पुढे प्रश्नामध्ये आपल्याला 6 दिलेत. 6 मात्र खालची बाजू वर व वरची बाजू खाली अशा प्रकारे दिसेल. त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तशी आकृती आपल्याला मिळते. नंतर प्रश्न आकृतीमध्ये पुढील अंक आहे 2. 2 ची जर वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर केली तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 यामधील आकृती मिळते. म्हणजेच दिलेल्या अंकाचे जल प्रतिबिंब म्हणजे उलटी आकृती उत्तर क्रमांक 4 सारखी दिसेल. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ठरवून योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी 514 हा अंक आपणाला दिलेला आहे. 514 या अंकाचं आपल्याला जल प्रतिबिंब शोधायचं आहे. त्यातला पहिला अंक आहे 5. फक्त खालची बाजू वर व वरची बाजू खाली करायची आहे. डावी बाजू डावीकडेच राहणार व उजवी बाजू उजवीकडेच राहणार. त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपणाला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळतंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे हा आरशातील प्रतिमेसाठी आहे. पुढील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असणारी आकृती पर्यायातून निवडायची आहे. त्रिकोणामध्ये अंक दिलेत. त्रिकोणामध्ये काहीही बदल होणार नाही. फक्त अंकांमध्ये बदल होईल. वरची बाजू वरच राहील, खालची बाजू खालीच राहील. फक्त डावी बाजू उजवीकडं व उजवी बाजू डावीकडं असा बदल होईल. प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमेत डावी बाजू उजवी दिसते व उजवी बाजू डावी दिसते. याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा असणारी आकृती पर्यायातून आपल्याला निवडायची आहे. 439 या अंकाची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. याही ठिकाणी त्याचप्रमाणे जर आपण शोधलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये योग्य प्रकारे आपल्याला आकृती दिसते. म्हणजेच प्रश्नाकृतीची डावी बाजू उजवीकडं व उजवी बाजू डावीकडं तसेच वरची बाजू वर व खालची बाजू खालीच आपल्याला दिसते. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील घटक असतो तो म्हणजे अक्षरे. अक्षरे, अंक किंवा आकृत्या या तिघांसाठीही काही नियम हे सारखेच, काही बदल होणार नाही. पुढील प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडायची आहे. षटकोनामध्ये काही रेखांकित भाग दाखवलाय. यन आणि झेड हे दोन अक्षर आहेत. तर प्रश्नाकृतीची पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे उलटी आकृती आकृती पर्याय क्रमांक 2 सारखी आपल्याला या ठिकाणी मिळेल. खालची बाजू वर व वरची बाजू खाली, डावी बाजू डावीकडंच, उजवी बाजू उजवीकडंच. याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील आकृतीमध्ये आपल्याला पी आणि क्यू हे दोन अक्षरं दिलेत. या अक्षरांचं जल प्रतिबिंब म्हणजेच उलटी आकृती ही पर्याय क्रमांक 3 ही असणार आहे. म्हणून याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असेल. पुढे मात्र मराठी अक्षरं दिलेत.
चौकोनामध्ये काजळ हा शब्द लिहिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला वरची बाजू खाली व खालची बाजू वर, डावी बाजू डावीकडंच, उजवी बाजू उजवीकडंच, याप्रमाणे जर आपण उत्तर शोधलं तर मात्र आपल्याला पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर मिळतं. आता आरशातील प्रतिमा, त्रिकोणामध्ये RBI हा शब्द दिला आहे. आरशातील प्रतिमा शोधताना परत वरची बाजू वर, खालची बाजू खाली, डावी बाजू उजवीकडं व उजवी बाजू डावीकडं, याप्रमाणे जर आपण शोधलं तर आपणाला पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर मिळेल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, भक्ष हा शब्द दिलाय. आरशातील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. वरची बाजू वरच राहील, खालची बाजू खाली राहील, डावी बाजू उजवीकडं, उजवी बाजू डावीकडं. प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमेत डावी बाजू दिसते व उजवी बाजू डावी दिसते, याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 च्या आकृतीप्रमाणे आरशातील प्रतिमा दिसेल. पुढील घटक असतो तो म्हणजे आकृत्या. जलप्रतिबिंबाचा विचार करताना पाण्यातील प्रतिबिंबामध्ये वस्तू उलटी दिसते. वस्तूची डावी बाजू कडे व उजवी बाजू डावी बाजू डावीकडे व उजवी बाजू उजवीकडे दिसते, त्यात कोणताही बदल होत नाही. आकृतीच्या वरची बाजू मात्र खालच्या बाजूस दिसते व खालची बाजू मात्र वरच्या बाजूस दिसते. जलप्रतिबिंब हे आकृतीच्या तळाशी लावलेल्या आरशातील प्रतिमेप्रमाणे दिसते. या ठिकाणी उदाहरणादाखल आपल्याला 2 आकृत्या दाखवलेल्या आहेत. यासाठी नमुना प्रश्न, एक फुलदाणी दिसते आणि त्याचे आपल्याला जलप्रतिबिंब शोधायचे, म्हणजेच वरची बाजू खाली व खालची बाजू वर, डावी बाजू डावीकडे व उजवी बाजू उजवीकडे, याप्रमाणे जर आपण आकृती शोधली तर या ठिकाणी असणाऱ्यांपैकी पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपल्याला दिसेल. या ठिकाणी चुकून पर्याय क्रमांक 3 दाखवलं गेलं आहे, ते चुकीचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, या ठिकाणी आपणाला जलप्रतिबिंब शोधायचे. त्रिकोणामध्ये एक आकृती दिलेली आहे, वरची बाजू खाली व खालची बाजू वर, डावी बाजू डावीकडेच, उजवी बाजू उजवीकडेच, याप्रमाणे जर आपण शोधलं तर पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आपल्याला मिळतं. प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायामधून शोधायची आहे. प्रश्नाकृती दिलेली आहे, उत्तरासाठीच्या आकृत्या आहेत, उलटी आकृती आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी उलटी आकृती मिळेल पर्याय क्रमांक 2, वरची बाजू खाली व खालची बाजू वर, बाकी कुठेही बदल होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. आता आरशातील प्रतिमा, प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा शोधायची. वरची बाजू वर, खालची बाजू खाली, डावी बाजू डावीकडेच, उजवी बाजू उजवीकडेच, याप्रमाणे जर आपण शोधलं तर दिलेल्या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. नंतर दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची. याही ठिकाणी त्याच पद्धतीने जर आपण शोधलं तर पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे
आपणाला या प्रतिमा व प्रतिबिंब या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आपण या पद्धतीने जर तयारी केली तर काहीही अडचण येणार नाही. धन्यवाद.